रोपळे येथील तुकाराम कोळी यांनी पंढरपूर येथील शिक्षक ज्योतिराम रोकडे यांची 10 लाखांची फसवणूक करून कोळी हा फरार झालाय. पंढरपूर येथील ज्योतिराम रोकडे हे सावरकर नगरमध्ये राहणारे शिक्षक असून त्यांना रोपळे येथील तुकाराम कोळी यांनी जमिनीच्या व्यवहारात फसवले असल्याची तक्रार दाखल झाली. जमीन खरेदीचा व्यवहार करून देतो आणि आरपी स्कीममध्ये तुमचे पैसे गुंतवतो असे सांगून रोकडे यांची सुमारे 10,40,000 रुपयांची फसवणूक झाली. 2 लाख गुंतवल्यास 1 कोटी रुपये मिळवून देतो असे सांगून तुकाराम कोळी यांनी रोकडे यांना फसवले. याबाबत पोलिसांनी तुकाराम कोळी तसेच बापूसाहेब वेद पाठक आणि अरुण अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्योतिराम गहिनीनाथ रोकडे राहणार पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आरोपित नामे तुकारामांना कोळी, लक्ष्मण बापू सोबेत पाठक व अरुण अग्रवाल यांची विरुद्ध 420 फसवणूक करणे, संगनमतानं फसवणूक करणे या संदर्भात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की ज्योतिराम कोळी जो आहे यांनी यातील फिर्यादी आणि त्याचा जो लक्ष्मण वेद पाठक आहे हा त्याचा PA म्हणून काम करतो, एजंट टाईप, त्यांनी जमीन घ्यायचं या बहाण्याने असं म्हणून ॲग्रीमेंट करून घेतलं उस्मानाबाद या ठिकाणी, तुळजापूर उस्मान या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी फिर्यादीशी त्यांनी रोख स्वरूपात रक्कम घेऊन संगनमतानं फसवणूक केली. यांनी परत RP Rage म्हणजे परदेशातून एक हिरा येणार आहे आणि हिरा शुद्ध करण्यासाठी अमेरिकेतून वगैरे असे हे लागतात अशा प्रकारचं फिर्यादीला आम्ही दाखवलं आणि ज्योतिराम कोळी यांनी पद्धतशीरपणे बोलण्याच्या चालाकीनं फिर्यादीला फसवलं आणि फिर्यादीस त्यांनी अरुण अग्रवाल हा कलकत्त्याचा राहणारा माणूस आहे, तो मोठा शास्त्रज्ञ आहे असं सांगून त्याच्या खात्यावर या फिर्यादीच्या बायकोच्या खात्यावरून 2 लाखाचं ट्रान्झॅक्शन त्याच्या ट्रान्सफर केली. असा एकूण फिर्यादीचा या तिघांनी संगनमतानं 10 लाखाचं जवळजवळ फसवणूक झालेलं आहे. या ठिकाणी ज्योतिराम कोळी आहे हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. या ज्योतिराम कोळीनं अशाच प्रकारचे गुन्हे केलेले आहेत आणि सध्या ह्या गुन्ह्याचा तपास चालू असून लवकरात लवकर आरोपीला अटक करून पुढील निस्सर कारवाई करीत आहे.